यांचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्याबद्दल माते फिरू चितळे हिनं जे वक्तव्य केलं आहे हे अतिशय निंदनीय आहे आणि याचा आम्ही सर्व राष्ट्रवादी महिला आघाडी निषेध करत आहोत. कुठंतरी स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे ट्विट करायचं आणि कुठंतरी दाखवून द्यायचं की मी फार मोठी आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्यावर टीका केल्यानंतर तिला वाटत असेल तुम्हाला प्रसिद्धी मिळेल पण तिथे चुकीचं आहे. आम्ही तिची जागा आम्ही तिला दाखवून देऊ आणि मला एवढंच सांगायचं आहे की आदरणीय ज्या पवारसाहेबांच्यामुळं आज महिलांना एवढं आरक्षण मिळालं, ज्या महिलांना एवढं चांगल्या प्रत्येक ठिकाणी चांगली संधी मिळाली, अशा नेत्यांवर टीका करणं ही अतिशय गलिच्छ बाई आहे ती आणि ती मातेफिरू आहे आणि तिच्यावर मला वाटते की तिला गोळ्या लवकरच चालू कराव्यात आणि मनोरुग्ण असावी ती आणि ह्याचा मनोरुग्ण आहे का ह्याच्या पाठीमागं कुणाचं तरी षडयंत्र आहे हे पोलिसांनी त्यांच्या तपासामध्ये चौकशीमध्ये काढावं आणि आम्ही आता सकाळी आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आत्ता आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये तिची चौकशी व्हावी आणि तिला कडक तिच्यावर कारवाई करावी पोलिसांनी. हे आमची सर्व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने मागणी आहे.